नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हा मिरचीचा प्लॉट आहे. या प्लॉटवरती आपला ब्लॅक थ्रिपचा अटॅक बहुत हेवी प्रमाणात झाला होता, त्याच्यामुळे आपल्या या प्लॉटमध्ये जे आपलं नवीन शूट निघणं बंद झालं होतं पुरेपूर. तर आम्ही ब्लॅक थ्रिपसाठी भरपूरसे औषधं स्प्रे केले होते, पण आम्हाला त्या औषधामुळे जास्तीत जास्त काही परिणाम ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही, आणि जे फ्लॉवरिंग स्टेज पण आमची थांबली होती बघा. तर आता आम्ही एक स्प्रे घेऊन, आम्हाला जवळपास 6-7 दिवस झाले आहे, तर आम्हाला 3-4 हर जे आपला शूट आहे त्या शूटला फ्लॉवर आले आहे आणि मिरचीमध्ये कन्वर्ट होत आहे. आणि मिरचा बघा कशा प्रकारे लागला आहे तर आपल्या प्लॉटला. आणि या आपण जे मिरचीचं नियोजन केलं आहे त्या नियोजनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. बघा हे समोरचं पण झाड बघा, यालाही पण कसं लागलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा मिरचीचा जो प्लॉट आहे हा हनुमानचा प्लॉट आहे, तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये. आणि दुसऱ्या साईडला जो अपोजिट साईडला आहे तुम्हाला दाखवतो बघा. आणि हा जो तुमच्या समोर दिसत आहे हा BSF कंपनीचा US 1081 हे मिरचीची व्हरायटी आहे. पाहू शकता तुम्ही मिरची कशा प्रकारे लागली आहे याही पण व्हरायटीला. आणि मिरचा पिकला आहे आपला, म्हणून आपल्या याचा जे शूटची जे कंडिशन फास्टमध्ये चालत आहे ते चालून नव्हती राहिली, पण जे आम्ही ओलिगो आणि कायनायटिक 4 आणि सिलिकॉन फर्स्ट अशा प्रकारे या मिरचीवर स्प्रे घेतला आहे, तर तेव्हाचं बघू शकता तुम्ही मिरचीला फ्लावर आणि जे पानावर आपल्या ब्लॅक थ्रिपचा हेवी अटॅक झाला होता तो पुरा निघला आहे या स्प्रेनी 40-50%. तुम्ही बघा हे फुल पहा, याच्यावर ब्लॅक थ्रिप्स 1-2 प्रमाणात आहे. पहिले आपल्या एका फुलामध्ये 15-20 प्रमाणात, एका फुलामध्ये 15-20 ब्लॅक थ्रिप्स होते, पण आता आपण जे हे फवारणी घेतली आहे कायनॅटिक 4 आणि ओलिगो आणि सिलिकॉन फर्स्ट, याच्यामुळे आम्हाला कमी जास्त 50-60% रिझल्ट मिळाला आहे या औषधीचा. त्याच्यामुळे आता जे आमचं नवीन शूट आहे चालू झालं आहे, तर खूप छान रिझल्ट आले आहे शेतकरी मित्रांनो या औषधाचे आपल्या या मिरचीच्या प्लॉटवर. आणि आमच्या एरियामधली जागा आहे चिबळ असल्यामुळे आजपर्यंत आमच्या मिरचीची ग्रोथ ज्या प्रमाणात पाहिजे नव्हती त्या प्रमाणात झाली नव्हती शेतकरी मित्रांनो, पण आता बघा ग्रोथ चालू झाली आहे आणि मिरची पण लागणं चालू आहे. आणि जे जुना मिरचा लागला आहे तो पण पिकणं चालू झाला आहे. पाहू शकता एका झाडावरती 1/2 किलो 3 पाव माल लागलेला आहे पहा. आणि बघा आणि नवीन पण मिरचा लागणं चालू आहे, फ्लॉवर पण आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहते, त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा आमचा छोटा किसान आला आहे शेतामध्ये, पाहू शकता तुम्ही बघा तो मिरचा तोडून राहिला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त, असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते. नमस्कार.